अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। गणेश नाइक ने अनंत सुतार के प्रभाग में किया नागरी सुविधाओं का उद्घाटन। ऐरोली के विधायक गणेश नाइक ने रविवार को संता नगर में स्थानीय नगर सेविका शशिकला आनंद सुतार के प्रयासों से साकार हुए नागरी सुविधाओं का लोकार्पण किया। विकास कार्यों में संत निरंकारी सदगुरु माता उद्यान का सुशोभीकरण और एलईडी लाइट की व्यवस्था, बुजुर्गों को बैठने के लिए आश्रय स्थल प्रमुख हैं, जिसका पूर्व मंत्री ने उद्घाटन किया। यहाँ पूर्व विधायक संदीप नाइक की निधि से बना बस स्टॉप का भी लोकार्पण किया गया। कार्यक्रम में बोलते हुए गणेश नाइक ने नगर सेविका शशिकला सुतार एवं अनंत सुतार के जनसेवी उपक्रमों की सराहना की और उनकी लोकप्रियता का जरिया बताया। प्रभाग क्रमांक 10 नगर सेविका शहर स्वच्छता आणि उद्यान समितीच्या सभापती शशिकला आनंद सुतार यांच्या विद्यमाने या गार्डनचं सुशोभीकरण झालेलं आहे। यामध्ये गजबो त्या ठिकाणी बसवलेला आहे। विरंगुळा केंद्राचं त्या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी गार्डनचं त्या ठिकाणी सुंदरपैकी निर्माण झालेलं आहे। एकूणच समाजाला दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता शशिकला सुतार यांनी आपल्या सगळ्या बुद्धिकौशल्याची आणि आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून हे सगळं स्वरूप निर्माण केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही सगळेजण आलो होतो। इथला अबालवृद्ध म्हणजे लहान मुलं आहेत, तरुण आहेत, प्रौढ आहेत आणि सिनियर सिटीजन पण आहेत। एकूणच असं सगळं बघितल्यानंतर आनंद वाटतो। शब्द दिल्यानंतर शब्दाची पूर्ती करण्यासाठी झटतात ती लोकांना आवडतात आणि म्हणून सातत्याने इतकी वर्ष आनंद सुतार या प्रभागाचे नगरसेवक आहेत। आता फक्त महिला पुरुष आता आनंद सुताराचं नाही कार्यक्रम झाले तर शशिकला सुतारसुद्धा कार्यक्रम झालेले आहे। त्याच्यामुळे आता म्हणजे ज्योतिबाबरोबर सावित्रीसुद्धा अधिकाराच्या म्हणजे बाबतीमध्ये आपला हक्क सांगू शकते आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं हक्क मिळण्यासाठी मी मदत करणार आहे। वही नगरसेविका शशिकला सुतार एवं आनंद सुतार ने तमाम बुजुर्गों को सम्मानित किया और नागरी विकास कार्यों की पूर्णता और लोक नेता द्वारा उसके लोकार्पण पर खुशी जाहिर की। स्थानिक नगरसेविका शशिकला सुतार यांच्या प्रभागामध्ये आमच्या नवींबईचे लाडके नेते गणेश नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते संजीव नाग यांच्या उपस्थितीमध्ये अनेक आमचे सहकारी यांच्या सर्व उपस्थितीमध्ये जनता मोठ्या संख्येनं पुरुष महिला तरुण तरुणी मुलं उपस्थित असल्याच्यामध्ये हा आजचा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य आणि मनाला आनंद वाटणारा झाला। शशिकला सुद्धा नगरसेवक झालेले जवळजवळ 5 वर्ष आता संपुष्टात येत आहेत। अशा वेळेस शशिकला सुतार मॅडमने आतापर्यंत भरपूर उद्घाटने केली, भरपूर कार्यक्रम झाले, परंतु आजचा हा कार्यक्रम शशिकला सुतार आणि आम्हा सर्वांना आपल्याला आनंद देणारा आहे आणि न विसरणारा आहे। खरं म्हणजे शशिकला सुतारने ह्या प्रभागात काम करताना महिला आणि ज्येष्ठांचा सन्मान केलेला आहे। मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं महिलांची जूट एकजूट त्यांनी बांधलेली आहे। खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला आणखी एक आनंदाची बातमी त्यांनी सांगितली की मला माहिती नाही, परंतु आता येणाऱ्या हा शनिवार रविवारी या प्रभागातील सगळ्याच महिलांना जवळजवळ 1500 महिलांना एकविरा देवीच्या दर्शनाला मॅडम घेऊन जाणार आहे 2 दिवस। त्यासाठी जवळजवळ 25 बसेसची सोय केलेली आहे आणि तिथं खाण्याची सोय आहे। त्याने हा माझा प्रभाग आणि माझा परिवाराचा पुरापूर परिवार म्हणून त्याने ते सांभाळण्याचं काम केलेलं आहे। अतिशय देखणा कार्यक्रमचा नाईक साहेबांनी सुद्धा त्यांची स्तुती केली। आज हे गार्डन आल्यानंतर असं वाटतं की आपण समतानगर आयलून नाक्यावर आहोत का,
अशा प्रकारचं चित्र आपण आता बघतोय। नवी मुंबईचे शिल्पकार नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच ज्येष्ठ नगरसेवक सुता साहेबांच्या आशीर्वादाने आणि इथेल जनतेच्या आशीर्वादाने मी नगरसेविका झालेली। पण आता मी जेव्हा निवडणुकीला उभी तेव्हा सर्वांना मी शब्द दिलेला का तुमचे आम्ही कामं करणार, आणि ते शब्दाची पूर्तता करण्यासाठीच आज हे सगळी कामांची आज लोकार्पण आहे। ज्येष्ठांसाठी विरुंगला केंद्राचा आमदार निधीतून विरुंगला केंद्र बांधण्यात आला, त्याचा आज ओपनिंग होता। तसेच इथे गार्डनमध्ये गजब आणि गार्डनचा प्रवेशद्वार येथे निरंकारी राजमातांचं नाव दिलेलं आहे। वार्डामधील सर्व रस्ते डांबरीकरण, सर्व गटारे वगैरे सर्व आणि तरुणांसाठी ओपन जिम वगैरे सर्व आम्ही केलेलंच आहे। आणि जी कामं आता मी तर 90% पूर्ण केलेली, तर थोडी असतील पण राहिलेली, पण ती सुद्धा पूर्ण होतील। ज्येष्ठ नागरिक म्हणजे आमच्या आईवडिलांसारखेच आम्हाला आहेत, मग आम्ही त्या ठरवलं की आम्ही त्यांचा सत्कार करणार। आज खरोखरच मला आनंद होत आहे का आज ज्येष्ठांचा सत्कार केला, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्हाला। आणि तिथे आम्ही आता दर महिन्याला आम्ही त्यांचे बर्थडे सेलिब्रेटसुद्धा करणार आहे केक कापून, तसेच त्यांचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद हेच आम्हाला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही इंडिया।